नमस्कार, मी किरण निमोरे, वास्तवकट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. निवृत्तीचं वय 60 वर्ष केलं आहे आणि त्या बातम्या आत्ता समाज माध्यमामध्ये फिरत आहेत. राजपत्रित अधिकारी महासंघाच्या अध्यक्ष विनोद देसाई यांनी तशी बातमी मीडियाला दिलेली आहे. मित्रांनो, आता बऱ्याच जणांना याचं गांभीर्य लक्षात येणार नाही. वय वर्ष 60 हे निवृत्तीचं वय केलं आहे, 2 वर्षांनी हे वय वाढवलं आहे. याचा अर्थ आपले विद्यार्थी अजून 2 वर्ष बेरोजगार राहणार. 2 वर्ष हे अधिकारी वाढीव पदावरती राहणार. 60व्या वर्षापर्यंत हे अधिकारी निवृत्त होणार नाहीत. तोपर्यंत जागा रिक्त होणार नाहीत आणि तोपर्यंत आपले विद्यार्थी सिलेक्ट होणार नाहीत. सगळेच विद्यार्थी होणार नाहीत अशातला भाग नाही, परंतु एकतर रिक्त जागा ज्या आहेत त्या सरकार भरत नाही, ज्या रिक्त जागा होणाऱ्या आहेत त्याही गव्हर्नमेंट अडवते. मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी राजपत्रित अधिकाऱ्यांची ही जी काही संघटना आहे या संघटनेला आश्वासन दिलं आहे की निवृत्तीचं वय 60 वर्ष होणार. तर मला 2 व्यक्तींना प्रश्न विचारायचे. पहिली गोष्ट मुख्यमंत्री महोदयांना, की मुख्यमंत्री महोदय साहेब, लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत, अधिकारी बनण्याचं स्वप्न घेऊन उपाशी पोटी अभ्यास करतायत, हे विसरू नका. यांना तुम्ही आणखीन 2 वर्ष इथेच थांबवणार का? हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न की जे अधिकारी मागणी करतायत निश्चित ते स्वतःसाठी करतायत, त्यांचा अधिकार आहे, कोणालाही वाटणार की आणखीन 2 वर्ष आपल्याला सिस्टीममध्ये राहता यावं, 2 वर्ष आपल्याला पगार मिळावा. परंतु त्यांनाही माझी एक विनंती आहे की आपलाही पाल्य स्पर्धा परीक्षेची कुठेतरी तयारी करत असेल, आपला कोणीतरी रिलेटिव्ह स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल, त्यालाही अधिकारी बनायचं. अजून किती दिवस तुम्हीच तुमचं घोडं पुढं दामटणार आहेत? मागच्यांनाही पुढे येऊ द्या. म्हणजे आपल्या राजकारणामध्ये तेच चाललंय, नोकऱ्यांमध्ये तेच चाललंय. आज गव्हर्नमेंटने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 70,000 पदांची भरती करण्याची घोषणा केली. झाली का 70,000 पदांची भरती? नाही झाली. जे झाले त्यातच भ्रष्टाचार, त्यात घोटाळा, हे सगळ्या दुनियाला माहिती आहे. आम्ही गेले 10 वर्ष झालं बोंबलून सांगतोय सगळ्या परीक्षा MPSC द्या, तर ते MPSC पण परीक्षा व्यवस्थित घेऊन देणार. आज 70,000 पदांची भरती तर झाली नाहीच, परंतु ज्या रिक्त जागा आहेत त्याही भरल्या जात नाहीत आणि ज्या रिक्त होणाऱ्या जागा आहेत त्याही होऊन दिल्या जात नाहीत. मग या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस इथं फक्त अभ्यासच करायचा का? वर्षानुवर्षी इथं फक्त अभ्यासच करायचा का? सरकारने याचा विचार केला पाहिजेत. जे अधिकारी रिटायर होणार आहेत किंवा ज्यांना वाटतं की आपलं निवृत्तीचं वय 60 वर्ष झालं पाहिजेत, त्यांनी प्रॅक्टिकली नाही पण कमीत कमी भावनिकतेने तरी विचार करा. कोणीतरी आपल्या जागेवरती येण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करते, म्हणजे जे रिटायर झाले त्यांनाही तुम्ही परत खुसकीच्या मार्गाने कुठेतरी सिस्टीममध्ये घेताय. यशदामध्ये जर आज पाहिलं आपण तर यशदामध्ये निवृत्त झाल्याच्या नंतर 8-8, 10-10 वर्ष कॉन्ट्रॅक्ट बेसवरती अधिकारी काम करतायत. म्हणजे 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवरती तिथं जायचं आणि 11-11 वर्ष तिथंच थांबायचं. म्हणजे निवृत्ती झाल्याच्या नंतर देखील तुमच्या हाव संपत नाही का? मला हे का बोलावं लागतं आहे? मला काही कुणाला दुखवायचं नाही आहे, परंतु तुमच्याच पाल्य कुठंतरी नोकरी मिळवण्यासाठी रात्रंदिवस इथं झटतायत, त्यांच्या उमेदीचे आयुष्य बेरोजगार म्हणून जगत आहेत इथं ते, त्यांना कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना राज्य सरकारने कमीत कमी, समोर निवडणुका आल्यात, लोकसभेच्या निवडणुकांमध्ये काय झालं हे सर्वांना माहिती आहे, मला त्याच्यावरती बोलायचं नाही आहे. संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात येणं अपेक्षित असतानाही अजूनही राज्य सरकार ती जाहिरात पब्लिश करत नाही. ज्यावेळेस डेट पोस्टपोन केली त्यावेळेस ECBC रिझर्वेशनचा प्रश्न समोर केला आणि परीक्षा पुढे ढकलली. राज्य तो प्रश्न मिटला, राज्यसेवेची तारीख आली, राज्यसेवेची परीक्षा होणार आहे. अजूनही संयुक्त पूर्वपरीक्षेची तारीख जाहीर केलेली नाही, जाहिरात आलेली नाही. म्हणणं असं आहे की अजूनही रिझर्वेशनचा प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यामुळे थांबवले असेल थांबवा, पण तुम्ही डेट तर द्या, विद्यार्थ्यांना अभ्यास करू द्या. तुम्ही ती डेट पण देत नाहीत, परीक्षा वेळेवरती घेत नाहीत, समोर इलेक्शन आहे याचा तरी विचार करा. आणि मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मागचा इतिहास पाहता समोरची काही निवडणूक होणार आहे, आपण काही हजारो अधिकाऱ्यांसाठी या लाखो तरुणांना नाराज करू नका.
आणि हे जर तरुण नाराज झाले तर काय होतं याचा परिणाम आपल्या सर्वांना माहिती आहे. जर हे लाखो तरुण जे काही नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत यांना जर तुम्ही पदोन्नतीने निवृत्तीचं वय वाढवून यांना जर तुम्ही धोका देणार असाल, यांना जर तुम्ही आणखीन 2 वर्ष बेरोजगार करणार असाल या लाखो तरुणांना, तर निश्चित समोर येणारी निवडणूक ही या तरुणांच्या जीवावरती सर्वांना लढायची आहे. तुम्ही ठरवा किती मुठभर लोकांना खुश करायचं की लाखो तरुणांना नैराश्यात जाण्यापासून वाचवायचं, हे फक्त तुमच्या हातात आहे. तरुणांचं वय वाढतंय, ते बेरोजगार म्हणून जगतायत, आईबाप कष्ट करतायत, यांना पैसे पाठवतायत, आणि हे सगळं होत असताना कुठल्या मानसिक स्थितीमध्ये हे जगतायत हे मुख्यमंत्री महोदयांना आणि राजपत्रित अधिकारी महासंघाचे जे काही अध्यक्ष असतील, सदस्य असतील किंवा इतर अधिकारी असतील, यांचे जर पालक यांचे जर पाल्य या सिस्टीममधून जात असते ना, तुम्हाला माहिती झालं असतं. आज मुठभर अधिकाऱ्यांसाठी तुम्ही निवृत्तीचं वय 60 वर्ष करण्याचा प्रयत्न करताय, तसं तुम्ही आश्वासन दिलंय. जर तुम्ही अधिकारी महासंघाच्या ह्या संघटनेच्या दबावाला बळी पडत असाल तर विद्यार्थ्यांची संख्या कमी नाही. विद्यार्थ्यांच्या दबावाला देखील सरकार कित्येक वेळा झुकलेलं आहे. आणि जर आत्ता तुम्ही जर निवृत्तीचं वय 60 वर्ष करणार असाल तर समस्त विद्यार्थी, समस्त तरुण वर्ग हा तुमच्या विरोधात उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. मोठं आंदोलन निवडणुकीच्या तोंडावरती पाहायला मिळेल. त्याच्यामुळे राज्य सरकारला, मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या विद्यार्थ्यांना निराश करू नका. निवृत्ती वयाचा विचार गांभीर्यपूर्वक करा. संयुक्त पूर्वपरीक्षेची रखडलेली जाहिरात लवकरात लवकर पब्लिश करा. अन्यथा हा जर वर्ग निवडणुकीच्या तोंडावरती तुमच्या तोंडापुढे आला तर तुम्हाला बोलणंसुद्धा कठीण जाईल. त्यामुळे माझी पुनश्च एकदा कळकळीची विनंती आहे की या तरुणाईचा विचार करा. निवृत्तीच्या वयाचा विचार करा. संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात लवकर पब्लिश करा. आणि दुसरी गोष्ट, जे पोलीस भरतीची जी काय आत्ता परीक्षा होते, फिजिकल होत आहे, तर ते पावसाच्या तोंडावरती घेतलं जातं आहे. त्याच्यामध्ये देखील विरोध होतो आहे, त्याच्याकडेही भावनिकतेने पहा. एवढीच विनंती करतो, थांबतो. धन्यवाद.